गुड मॉर्निंग फ्रेंड्स एंड वेलकम वंस अगेन। सो लेट्स स्टार्ट विद द डिस्कशन ऑफ काइनेटिक थ्योरी ऑफ द गैसेस एंड रेडिएशन। आई होप की लास्ट लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल। आपण लास्ट लेक्चर दोन लेक्चर झालेले आहेत या टॉपिकवरती। आपण दोन्ही लेक्चरमध्ये या टॉपिकची सुरुवात केलेली आहे। पहिल्या लेक्चरला आपण इंट्रोड्यूस केला टॉपिक, त्याच्यानंतर आपण त्याच्या काही कन्सेप्ट बघितल्या। कालच्या लेक्चरला आपण प्रेशर रिलेटेड स्टडी केलेला होता, त्याचं एक्सप्रेशन बघितलं, त्याच्या रिलेटेड न्यूमेरिकल सॉल्व केले। आज मी म्हटलं होतं तुम्हाला की त्याच्यावरती बरेचसे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे आपल्या सीईटी एक्झामसाठी त्या टॉपिकवरती त्या पॉईंटवरती बरेचसे क्वेश्चन्स हे ऑलमोस्ट विचारलेले आहेत, फ्रिक्वेंटली ते क्वेश्चन्स विचारलेले आहेत। त्यामुळे आज आपण त्या क्वेश्चनचं पहिल्यांदा डिस्कशन करू आणि मग त्याच्यानंतर पुढचा पॉईंट घेऊन मग पुढच्या पॉईंटची काय स्टडी असेल, थिअरी असेल ती आपण बघूया। ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा प्रेशरचं कालचं एक्सप्रेशन आणि त्याच्या ज्या काही स्टडी केसेस होत्या त्या थोड्याशा तुम्हाला आठवाव्या लागतील किंवा त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। अजूनही त्या इक्वेशनमध्ये त्या एक्सप्रेशनमध्ये आपण चेंजेस करू शकतो, डिपेंड्स आहे कशा पद्धतीनं चेंजेस करता येतील ते आहे। कारण त्या इक्वेशनमध्ये काय काय होतं बघा, व्हॉल्यूम होतं, प्रेशरचं इक्वेशन आहे, मास होतं, त्याच्यानंतर विलॉसिटी RMS विलॉसिटी होती, 1/3 फॅक्टर होता, डेन्सिटीचं सुद्धा वापर आपण त्याच्यामध्ये केलेला होता। मग मला सांगा, मास असेल विलॉसिटी असेल तर मास इंटू विलॉसिटी स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2 असेल तर 1/2 mv² होऊ शकतं ते, म्हणजे तिथं आपण कायनेटिक एनर्जीसुद्धा आणू शकतो त्या इक्वेशनमध्ये। सो तो एक चेंज आहे, तो एक आज आपल्याला शिकायला मिळेल। तो आपण जे काही न्यूमरिकल्स आहेत त्या न्यूमरिकल वाईज त्याचं डिस्कशन करूया। सगळ्यात महत्त्वाची न्यूमरिकल्स आहेत ही, इंटरेस्टिंग आहेत, 101% प्रत्येकाला ती समजणार आहेत। फक्त तुम्ही काम काय करायचं आहे, आधी क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग मी ज्या पद्धतीनं सांगतो आहे त्या पद्धतीनं ते सोडवायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा रेफरन्स कालच्या लेक्चरचा असणं गरजेचं आहे, कारण कालचं जे एक्सप्रेशन आहे त्याच्यावरतीच मोस्टली हे क्वेश्चन्स डिपेंड आहेत। एखाद्या ठिकाणी जर चेंज असेल किंवा काहीतरी ट्रिकी कॅल्क्युलेशन असेल तर ते तशा पद्धतीनं मी इथं बोर्डवरती तुम्हाला सांगेन, ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि ते रिकॉल करायचा, अभ्यास करायचा प्रयत्न करा। डेफिनेटली तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील। ओके, सो सुरू करूया आपण। सो बरेचसे क्वेश्चन्स आज जवळपास 8-9 क्वेश्चन्स आहेत, पहिल्यांदा ते क्वेश्चन सगळे घेऊया। चला क्वेश्चन फर्स्ट, द प्रेशर एक्झर्टेड इन टर्म्स ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज, क्वेश्चन काय आहे बघा, द प्रेशर एक्झर्टेड इन टर्म्स ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज। पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या। मी तुम्हाला म्हणतो की थोडासा चेंज आता या या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तोही चेंज तुम्हाला डेफिनेटली समजणार आहे। ऑप्शन्स आहेत बघा, इक्वेशन टाईपमध्ये ऑप्शन्स आहेत, 3/2 ev + e आहे, 2/3 आहे, 3/2 आहे, √3 आहे। सो एवढे सगळे ऑप्शन्स आहेत आणि हा क्वेश्चन जवळपास 3 एक्झामसाठी विचारलेला आहे, 2004, 2008 आणि 2010 असं आपण म्हणूया। सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। सो प्रेशर एक्झर्टेड इन टर्म्स ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज, सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेशरचं कालचं आपलं एक्सप्रेशन लिहूया। एक एक्सप्रेशन आपण असंही बघितलं होतं बघा, 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम व्हिलॉसिटीचा स्क्वेअर, हे आपलं बेसिक इक्वेशन आहे। आपण मास आपण व्हॉल्यूमला डेन्सिटीसुद्धा काल म्हटलेलं होतं, इथं रोसुद्धा आणलेलं होतं बघा, आपण चेंजेस आपण आपल्या पद्धतीनं करू शकतो। सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर। आपल्याला विचारलेलं आहे प्रेशर एक्झर्टेड इन टर्म्स ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे आपल्याला थोडक्यात टोटल कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असं इक्वेशन फाइंड करायचं आहे। सो हे आपल्याला याच्या पद्धतीनं तयार करावं लागेल, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम। ओके, सो बघा मी काय करतो, आता हे प्रेशर इज इक्वल टू 1/3, हे 1/v आणि हे 2/2 mv² मी काय केलं, 2 ॲडजस्टमेंट केली, बाकी काही केलेलं नाही, वरती 2 घेतलं खाली 2 घेतलं, हेच इक्वेशन मी असं देऊ का, 2/3 1/व्हॉल्यूम आणि 1/2 mv². सो हे दिसायला कशासारखं दिसतंय, कायनेटिक एनर्जीसारखं दिसतंय। सो आपण लिहूया 2/3 कायनेटिक एनर्जी अपॉन व्हॉल्यूम। सो दिस इज वन इम्पॉर्टंट इक्वेशन ऑफ द प्रेशर इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी अँड व्हॉल्यूम। बघा
जे आपलं मेन इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्येच आपण चेंजेस करतो आहे. ओके, सो प्रत्येक चेंज तुम्हाला व्यवस्थित समजतो आहे का? बघा, बऱ्याचशा मागच्या गोष्टींवरती डिपेंड आहे. आता कायनेटिक एनर्जी 1/2 mv² असते आपण घेतलेलं आहे, सो आपल्याला हे मिळालं. पण आपल्याला पाहिजे काय? के ई अपॉन व्ही. सो देअरफोर के ई अपॉन व्ही आपण काय घेऊया? मग आहे तसंच ठेवूया, हे इकडे शिफ्ट करूया. सो हे 3/2 × p. सो हा ऑप्शन चेक करा. सो 3/2 × p. पण आपल्याला पाहिजे काय? सॉरी, आपल्याला द प्रेशर एक्झर्टेड इन टर्म्स ऑफ, हां, प्रेशरच फाइंड करायचं आहे. सॉरी, म्हणजे हेच एवढंच फाइंड करायचं आहे. दिस इज नॉट आवर एम. सॉरी, आवर एम इज व्हॉट? प्रेशर. सॉरी. ओके, सो 2/3 ke / v. ओके, आणि आपल्याला के ई अपॉन व्ही ला काय लिहा असं सांगितलं क्वेश्चनमध्ये, बघा सगळ्यांनी. सो 2/3 × e म्हणा असं सांगितलेलं आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी पर इंटू व्हॉल्यूम इज नथिंग बट व्हॉट? ई आहे. सो आता चेक करा, 2/3 × e, सी ऑप्शन. समजलं का? बघा काय केलं मी. सो जस्ट फॉरगेट कायनेटिक एनर्जी अपॉन व्हॉल्यूम नाही काढायचं, कायनेटिक एनर्जी अपॉन व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये प्रेशर काढायचं आहे. सॉरी, सिम्पल, कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये प्रेशर, व्हॉट इज प्रेशर? आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमला ई म्हणा असं दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. सो पी इज इक्वल टू 2/3 e. हे इक्वेशन समजलं? हे इक्वेशन पुढंसुद्धा इम्पॉर्टंट आहे, कशा पद्धतीने सॉल्व केलं बघा, लक्षात ठेवू शकता. ओके, सो ऑप्शन इज सी. नाव नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन अगेन सी डी क्वेश्चन. रेशो ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय टू गॅसेस इज 3/2 अँड देअर डेन्सिटीज आर इन द रेशो 2/3. सो द रेशो ऑफ देअर RMS व्हेलॉसिटीज इज, बघा इथंच मी सॉल्व करतो आहोत. तर दोन क्वेश्चन लिहून घ्या. दोन प्रेशरचा डिफरन्स, सॉरी, कंपॅरिझन दिलेला आहे. म्हणजे P1/P2 म्हणजे आपण 3:2 म्हणजे 3/2 दिलेला आहे. आणि डेन्सिटीचा रेशो 2/3 दिलेला आहे. डेन्सिटीज रो वन अपॉन रो टू टू बाय थ्री. आणि क्वेश्चन आहे, सो द रेशो ऑफ देअर RMS व्हेलॉसिटीज. सो V RMS अपॉन V RMS 2, इट मीन्स V RMS 1 अपॉन V RMS 2 इज द क्वेश्चन. बघा समजलं का? दीज आर द गिवन पॉइंट्स अँड दिस इज द कॅल्क्युलेटेड टर्म, ऑर वी हॅव टू कॅल्क्युलेट द रेशो. आपल्याला दोन प्रेशरचा रेशो दिलेला आहे, दोन डेन्सिटीजचा रेशो दिलेला आहे, आणि दोन व्हिलॉसिटीचा रेशो काढा. मग ह्या तिघांचं रिलेशन असलेलं इक्वेशन कुठलं तर हे. आता तुम्ही म्हणाल इथं कसं काय? तर बघा, ह्याच्यावरती मी हे असं लिहू का? सो पी इज इक्वल टू 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम इज नथिंग बट रो, अँड दिस इज व्हॉट V RMS² चालेल. कालही आपण इक्वेशन वापरलेलं आहे. सो वी कॅन राईट पी इज इक्वल टू 1/3 रो इंटू V RMS² हे इक्वेशन दोन टर्मसाठी लिहूया. सो P1 1/3 रो वन. ओके, अँड P2 1/3 रो टू V RMS 2² हे वन. चला दोन्ही डिवाईड करू इक्वेशन्स. 1/3 चला कॅन्सल होईल, राहिलं काय मग फक्त. सो therefore P1 upon P2 इज इक्वल टू रो 1 upon रो 2 इंटू V RMS² upon V RMS 2² 1² upon 2² आपल्याला दिलेला आहे P1 upon P2 3/2, रो 1 upon रो 2 दिलेला आहे 2/3. ओके, अँड वी हॅव टू फाइंड द V RMS² upon V RMS 2² बरोबर आहे का बघा? ओके, सो वी कॅन हॅव द रेशो. सो हे सॉल्व करूया मग. सो V RMS 1² upon V RMS 2² हे इकडे शिफ्ट करूया 9/4, सो इट बिकम्स 3/2. सो V RMS 1 upon V RMS 2 इज इक्वल टू 3/2. लेट्स चेक 3:1 आहे का बघा? 3:1. सो वी कॅन राईट ए ऑप्शन. बरोबर आहे का बघा? जस्ट चेक दिस इक्वेशन.
बघा समजलं का. नेक्स्ट. ओके नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन इज अगेन MSTCET 2009. टू वॉट टेम्परेचर शुड हायड्रोजन ऍट 327 डिग्री सेल्सियस बी कूल्ड ऍट कॉन्स्टंट प्रेशर सो दॅट रूट मीन स्क्वेअर व्हिलॉसिटी ऑफ इट्स मॉलिक्यूल बिकम्स हाफ ऑफ इट्स प्रीवियस व्हॅल्यू. एक कंडिशन दिलेली आहे VRMS ची. VRMS हाफ झाली म्हणजे आपली जी सेकंड व्हिलॉसिटी आहे ती पहिल्या व्हिलॉसिटीपेक्षा हाफ झाली. दिस इज आवर फर्स्ट गिवन पॉईंट. अँड टू वॉट टेम्परेचर शुड हायड्रोजन ॲट 327 डिग्री सेल्सियस. हे पहिलं टेम्परेचर होतं आणि तो पुन्हा कूल केलेला आहे. सो पुढचं टेम्परेचर काय असेल असं विचारलेलं आहे. म्हणजे थोडक्यात व्हिलॉसिटी आणि टेम्परेचरमधलं रिलेशन आहे. बघा क्वेश्चन लिहून घ्या आधी सगळ्यांनी. सो VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट टी. हे आपण काल बघितलेलं आहे. याच्यावरती आपण हे सॉल्व करूया. ओके गिवन पॉईंट्स बघूया. चला पहिल्यांदा T1 घेऊया. T1 327 डिग्री सेल्सियस केल्विन करूया. 327 प्लस 273 हे 600 केल्विन होईल का बघा. सो हे दिलेलं आहे आणि VRMS 2 दिलेले आहे पहिल्यापेक्षा हाफ. सो VRMS 1 पेक्षा हाफ आहे. ओके मग हा फॉर्म्युला VRMS इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रूटमध्ये टेम्परेचर हा दोघांसाठी लिहूया. सो VRMS 1 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू √T1 अँड VRMS 2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रूटमध्ये T2. बघा हे आपण काल अशा पद्धतीचा एक फॉर्म्युला पण बघितला होता. तो डिराईव्ही केलेला होता कसा आलेला होता ते आणि त्याच्यावरनं रिलेशन सांगितलं होतं की जी काय RMS व्हिलॉसिटी आहे ती टेम्परेचरशी कशी आहे तर स्क्वेअर रूटमध्ये टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे असं रिलेशन आहे. सो त्याच्यावर मी दोन इक्वेशन्स लिहिली आहेत. दोन्ही इक्वेशन्स आपण डिवाइड करूया. सो VRMS 1 अपॉन VRMS 2 इज इक्वल टू रूटमध्ये T1 अपॉन T2. ओके इथंच लिहितो मी. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा. आपल्याला फाइंड आउट T1 दिलेलं आहे हे RMS व्हिलॉसिटी दिलेली आहे. आपल्याला T2 फाइंड आउट करायचं आहे. ओके मला सांगा या रिलेशनवरून VRMS 1 किती येईल. टॉईस ऑफ VRMS 2 ना हे मी 2 इकडे घेतलं तर. ओके सो आपण पुट करूया. सो टॉईस ऑफ VRMS 2 डिवायडेड बाय हे दिस VRMS 2 इज इक्वल टू रूटमध्ये T1 अपॉन T2. हे VRMS 2 तर कॅन्सल होईल. सो हे 2 इज इक्वल टू रूटमध्ये T1 अपॉन T2. ओके मी स्क्वेअर करतो. सो 4 इज इक्वल टू T1 अपॉन T2. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T2. देअरफोर T2 इज इक्वल टू हा T2 इकडे घेतो मी आणि ह्या T1 4 डिवाइड करतो. सो देअरफोर T2 किती मिळेल आपल्याला. T1 किती आहे बघा 600 आहे. सो 600 मी 4 डिवाइड करतो हे 150 केल्विन मिळेल. सो दिस इज व्हॉट दिस इज द व्हॅल्यू ऑफ T2. ओके पण आता ॲन्सर्स चेक करा सगळ्यांनी. सो ॲन्सर्स दिलेले आहेत सगळे कशामध्ये दिलेले आहेत डिग्री सेल्सियसमध्ये दिलेले आहेत. मग 150 केल्विनचं जर आपल्याला डिग्री सेल्सियस कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करतो. 0 डिग्री सेल्सियस म्हणजे काय लिहितो आपण 273 केल्विन करतो. बरोबर ना. बरोबर आहे हे रिलेशन. किंवा इथं केलं होतं बघा आपण डिग्री सेल्सियसचं केल्विनमध्ये करायचं असेल तर आपण 273 ॲडिशन करतो. पण आपल्याला इथं केल्विनचं सेल्सियस करायचं असेल तर सबट्रॅक्शन केली पाहिजे. म्हणून T2 मला किती मिळेल 150 मायनस 273 काहीतरी मायनस मिळेल ना टेम्परेचर. सो मग बघा मायनस 123 डिग्री सेल्सियस. दिस इज द व्हॅल्यू ऑफ T2. सी ऑप्शन आहे का बघा. येस सी ऑप्शन. बघा समजलं का. रिलेशन तेच आहे काल जे आपण बघितलं होतं तेच आहे. फक्त CET विचारण्याची पद्धत तुम्हाला इथं समजली पाहिजे किंवा CET कशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो हे आपल्याला इथं ॲनालाइज होऊ शकतं. म्हणजे आपण थेअरी शिकणं आणि प्रॅक्टिकली एक्झाम्पल्स हे सॉल्व करणं बराचसा फरक राहतो आहे असं बघतो आहे आपण बघा. पण जर थेअरीची कन्सेप्ट क्लिअर असेल तर हे सोडवायला इझी जातं असं मला वाटतं. कारण आपल्याला हे रिलेशन माहीत असेल तर आपण दोन कंडिशन्स तयार करून मग त्यातनं एक बाजूला काढून दिलेले पॉईंट्स पुट करून काहीतरी करून सॉल्व करू शकतो. त्यासाठी थेरॉटिकल बेस हा तितकाच इम्पॉर्टंट आहे आणि तो व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. सो त्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे. बघा समजलं का. CET एक्झाम्पल आहे. सो मायनस 123 डिग्री सेल्सियस इज द ॲन्सर. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी. मी आता हे रब करतो. याच्या पुढचे क्वेश्चन्स आपण बघूया.
ओके राइट डाउन नेक्स्ट क्वेश्चन सीईटी 2015 का क्वेश्चन आहे. राइट डाउन द क्वेश्चन. इन द एक्सप्रेशन फॉर द बॉयल्स लॉ द मॉलिक्यूल द प्रोडक्ट पीवी हैज डायमेंशन ऑफ. व्हाट इज द डायमेंशन ऑफ पीवी एंड इट इज सिमिलर विथ व्हाट. दिस इज द क्वेश्चन. मग आपल्याकडे आहे फोर्स, इम्पल्स, एनर्जी आणि मोमेंटम. फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहीत आहे. इम्पल्स म्हणजे काय? फोर्स इंटू टाईम. त्याचं डायमेन्शन काढू शकतो. एनर्जी काय? एनर्जी म्हणजेच वर्क. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डायमेन्शन काढू शकतो. मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू विलॉसिटी. डायमेन्शन काढू शकतो. सो चारही व्हॅल्यू, चारही पॅरामीटर्स आहेत, त्यांचं डायमेन्शन आधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही याचं डायमेन्शन फाइंड आउट करा आणि हे डायमेन्शन कुणाशी मॅच होतं हे थोडंसं बघू शकता तुम्ही. ओके, सो त्यासाठी काय करावं लागतं? एक जनरलाइज पहिल्यांदा याचं डायमेन्शन लिहावं लागतं आणि हे डायमेन्शन मग आधी अंदाजे कम्पेअर करायचं कुठल्याशी मॅच असेल आणि मग पुन्हा टॅली करून बघायचं. ओके, सो बघा आपण प्रेशर आणि व्हॉल्यूमचं डायमेन्शन काढूया. सो प्रेशर देन व्हॉल्यूम इज इक्वल टू, प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. आणि व्हॉल्यूम म्हणजे एल क्यूब असतं ना. सो फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला, लेंथ वन, मास वन, टाइम मायनस टू. व्हॉल्यूमचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला, लेंथ थ्री. आणि अपॉन एरियाचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला, लेंथ टू. ओके, सो हे जर सगळं सॉल्व केलं तर हे लेंथ टू आहे, ही वरती आणली तर इथं हे लेंथ वन होईल आणि हे लेंथ टू होईल बघा. सो मास वन, टाइम मायनस टू. सो दिस इज द डायमेन्शन ऑफ पी व्ही. ओके, दिस इज द डायमेन्शन ऑफ पी व्ही. नाव वी हॅव टू कम्पेअर दिस डायमेन्शन विथ दीज फोर टर्म्स, दॅट इज फोर्स, देन इम्पल्स, एनर्जी अँड मोमेंटम. आता फोर्स तर साहजिकच नाही आहे, इम्पल्स पण नसणार आहे. इम्पल्समध्ये फोर्स इंटू टाईम असतं. एनर्जीचं चेक करू. एनर्जी म्हणजे काय? वर्क. सो मोमेंटमचं पण नसणार आहे, मास इंटू विलॉसिटी. सो एनर्जीचं आपल्याला वाटतं की असू शकेल आणि एनर्जीचंच आहे. फक्त कसं आहे बघा, सो मी एनर्जी म्हणजे काय लिहितो? सो डायमेन्शन ऑफ एनर्जी सिमिलर विथ द डायमेन्शन ऑफ वर्क. कारण एनर्जी म्हणजेच जूल, वर्क म्हणजे पण जूल म्हणतो ना. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ना. हे फारच डिटेल स्टेप करतो मी. सो लेंथ वन, मास वन, टाइम मायनस टू, हे कशाचं फोर्स झालं आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ वन. सो लेंथ टू झाली बघा, मास वन झालं बघा आणि टाइम मायनस टू झालं बघा. सो दिस इज डायमेन्शन ऑफ व्हॉट? एनर्जी. सो लुक ॲट दिस इक्वेशन. सो दिस इक्वेशन अँड दिस इक्वेशन बोथ आर सिमिलर. सो वी कॅन से दॅट द पी व्ही इज डायमेन्शनली सिमिलर विथ द एनर्जी. म्हणजे क्वेश्चन बघितला तर थेरॉटिकल आहे, बट डायमेन्शन वाईज हा अशा पद्धतीनं सॉल्व करायचा. बघा समजला का व्यवस्थित? चला लिहून घ्या हा क्वेश्चन. सो ऑप्शन मग कुठला असेल? सी, एनर्जी. आय होप की हे समजत असेल तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा सुद्धा इंटरेस्टिंग आहे. ऑलरेडी याचा ॲन्सर आपण बघितलेला आहे, फक्त क्वेश्चन बघा कसा विचारलेला आहे. क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी, दिसतोय समोर. अज्युमिंग द एक्सप्रेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर, इट कॅन बी शोन दॅट प्रेशर इज. चारही ऑप्शन्स बघा व्यवस्थित. हे मगाशी आपण सॉल्व केलेलं आहे की प्रेशर हे 2/3, 3/2, 1/3, 3/4 कुठल्या फॅक्टरमध्ये आहे. सो बी ऑप्शन चेक करा, 2/3 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. बघा, सो आपल्याला प्रेशरचं इक्वेशन माहीत आहे, 1/3 रो व्हिलॉसिटीचा स्क्वेअर असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा पी 1/3 मास अपॉन व्हॉल्यूम व्हिलॉसिटीचा स्क्वेअर. बरोबर आहे, हेच मगाशी आपण असं केलं, हे मगाशी सोडवलं आहे आपण. हे 1/3, हे 1/V, 2 ॲडजस्टमेंट, सो 1/2 MV स्क्वेअर. ओके, सो इट बिकम्स 2/3. याला कायनेटिक एनर्जी म्हणे आणि ह्याला व्हॉल्यूम म्हणे. बघा, सो कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. सो प्रेशर विचारलं आहे ना, सो व्हॉट इज द प्रेशर? सो 2/3 म्हणजे 2/3 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे का बघा. हेच मी असं लिहू का बघा, 2/3 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे ह्याला मी असं लिहू शकतो, येस वी कॅन राईट. समजतंय का बघा? सो बी ऑप्शन आहे का? बघा क्वेश्चन तिथंच आहे, ॲन्सर पण तिथंच आहे.
त्यासाठी कालचं जे एक्सप्रेशन आहे किंवा कालचं आपलं जे लेक्चर झालेलं आहे फार इम्पॉर्टंट मी म्हणलं होतं तुम्हाला, याच्यावरती बरेचसे सीडीज आणि भरपूर क्वेश्चन्स मिळाले, जवळपास 9 क्वेश्चन्स फक्त एवढ्या पॉईंटवरती आत्तापर्यंत विचारलेले आहेत. फक्त प्रेशरचा एकच पॉईंट आपण काल बघितलेला होता, म्हणजे मेन एक एक्सप्रेशन आणि त्याच्या काही डिफरंट केसेस होत्या. ही एक केस त्याच्यामधली एक इम्पॉर्टंट केस आहे, ही फक्त आपण काल बघितली नव्हती पण मी आज तुम्हाला सुरुवातीला ती एक्सप्लेन केली. ओके, सो वी कॅन हॅव द ऑप्शन बी. बघा समजला व्यवस्थित, काही शंका असतील तर तशा लिहून ठेवत चला. नेक्स्ट अजून एक इंटरेस्टिंग आहे बघा, सीईटी 1999 आहे क्वेश्चन. द कायनेटिक एनर्जी ऑफ 1 ग्राम मोल ऑफ ए गॅस ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर इज. आता आपण काल नॉर्मल टेम्परेचर आणि स्टँडर्ड टेम्परेचर कंडिशन बघितलेली आहे, फक्त कायनेटिक एनर्जी विचारलेली आहे. ठीक आहे, थोडंसं मी या इक्वेशनचा रेफर घेतो बघा इथं. ठीक आहे, कारण आर आपल्याला आणायचं आहे, सो इक्वेशन आपण हे आहे तसं लिहूया. सो पी इज इक्वल टू 2/3 के ई अपॉन व्हॉल्यूम, हे व्हॉल्यूम मी इकडं घेतो. सो पी व्ही इज इक्वल टू 2/3 के ई, पण पी व्हीला आपण एन आर टी म्हणतो ना, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, चालेल का बघा. पण येन आपण 1 घेऊया, 1 मोल आहे म्हटलं आहे. सो आर टी इज इक्वल टू 2/3 के ई असं लिहिलं तर चालेल का बघा. सो वी कॅन हॅव द फॉर्म्युला आर टी इज इक्वल टू 2/3 के ई. सो के ई किती मला सांगा, सो के ई इज इक्वल टू 3/2 आर टी. फॉर्म्युला आपण तयार केला बघा, म्हणजे आहे त्याच इक्वेशनमध्ये थोडेफार चेंजेस आपल्या पद्धतीने लीगल चेंजेस करून आपण काय केलं, इक्वेशन तयार केलं आणि विचारलं काय की द कायनेटिक एनर्जी ऑफ 1 ग्रॅम ऑफ ए गॅस ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर इज. आता याच्यात प्रेशर तर कुठं नाही आहे, पण नॉर्मल टेम्परेचर आपल्याला पुट करायचं. आपण स्टँडर्ड टेम्परेचर किती घेतलं होतं, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन घेतलं होतं, आणि नॉर्मल टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर म्हणतो आपण, ज्याला की 20 डिग्री सेल्सिअस 27 डिग्री सेल्सिअस असं म्हणू शकतो. ओके, सो वी कॅन पुट द व्हॅल्यू. सो 3/2 इंटू आर, आता आर म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो की दिलेला आहे 8.31 म्हणते ना इथं बघा, आणि इंटू आपण हे 293 घेऊया केल्विनमध्ये. चला हे सॉल्व करा मग, जस्ट अप्रॉक्सिमेट मग तुम्हाला आन्सर ह्यातलं डी ऑप्शन आहे, डी 3.4 × 10³. जूल अंदाजे आन्सर काढू शकतो आपण, हे 300, हे 8, 2500 झालं जवळपास, आणि 2500 × 3 केलं की जवळपास आपल्याला 7-7.5 हजार मिळतं, आणि त्याला जर डिवायडेड बाय 2 केलं तर जवळपास 3500 मिळू शकतं. म्हणजे बघा तेवढंच आहे का, 3500 आहे ना हे जवळपास, 3.4 × 10³ आहे. 10³ इट मीन्स वॉट, 1000. सो वी कॅन हॅव द व्हॅल्यू जी इन जूल. सो डी ऑप्शन इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. बघा या आधीच्या क्वेश्चनचा जस्ट रेफरन्स घेऊन मी हे इक्वेशन तयार केलं आणि तिथं त्याचं सॉल्विंग केलं. सो आपल्याला आन्सर मिळालं डी. बघा समजतात का सगळे क्वेश्चन्स, राईट डाऊन दिस वन ऑल्सो. पुढचे क्वेश्चन्स बघूया आपण. चलो नेक्स्ट क्वेश्चन हा सुद्धा इझी आहे, सीईटी 2002 क्वेश्चन आहे. इन ए गॅस 5 मॉलिक्युल्स हॅव स्पीड्स 150 मीटर पर सेकंड, 160 मीटर पर सेकंड, 170 मीटर पर सेकंड, 180 मीटर पर सेकंड अँड 190 मीटर पर सेकंड. 5 गॅस मॉलिक्युल्स दिलेल्या आहेत आणि त्यांच्या व्हिलॉसिटीज दिलेल्या आहेत. क्वेश्चन व्यवस्थित लिहा. सो द रेशो ऑफ व्ही आर एम एस टू द व्ही मीन इज नियरली. आधी व्ही आर एम एस काढायची, नंतर व्ही मीन काढायची, आणि सिंपल दोघांचा काय घ्यायचा आहे, रेशो घ्यायचा आहे. ओके, चला मग आपण सुरुवातीला हवं तर व्ही आर एम एस काढूया. व्ही आर एम एस आठवा फॉर्म्युला, ज्याला आपण सी आर एम एस म्हणलं तरी चालेल, √C₁² + C₂² + C₂ up to CN² / N असं म्हणलं होतं आपण. पण इथं 5 मॉलिक्युल्स दिलं असल्यामुळं व्ही आर एम एसचा फॉर्म्युला काय होणार आहे बघा पहिल्यांदा. सो व्ही आर एम एस काढूया आपण. सो व्ही आर एम एस इज इक्वल टू √V₁² + V₂² up to V₅² 5 मॉलिक्युल्स आहेत ना, आपण 5 करूया. मग आता ह्यातले V₁, V₂ दिलेले आहेत, हे आता कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा, मी हिंट देतो हवं तर तुम्हाला. आता V₁ किती आहे बघा, 150, 160, 170, 180 आणि 190. सो 150 स्क्वेअर, 160 स्क्वेअर, 170 स्क्वेअर
180 स्क्वेअर एंड 190 स्क्वेअर एंड डिवाइडेड बाय 5, सो यू विल गेट द वैल्यू ऑफ वी आर एस. आता हे सॉल्व करायला थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं तुम्हाला, स्क्वेअर रूट सॉल्व करायचं आहे. सो व्ही आर एम एस मग 170.59 इतका नियर अबाउट येतो मीटर पर सेकंड. दिस इज द व्हॅल्यू ऑफ व्ही आर एम एस. ओके, अजून ह्याला डिवाइड कशाने करायचं, आपल्याला रेशो घ्यायचा आहे ना, इक्वेशन वन म्हणूया. व्ही मीन न डिवाइड करायचं आहे ना, सो व्ही मीन कसं काढतो आपण, व्ही वन प्लस व्ही टू अप टू व्ही फाईव्ह अपॉन फाईव्ह. ओके, सो हा मग येईल नियर अबाउट. व्ही वन किती आहे, 150, 160, 170, 180, 190 डिवाइडेड बाय 5, सो इट बिकम्स 170 नियर अबाउट. वी कॅन हॅव द इक्वेशन सेकंड. सो दोन्ही डिवाइड करूया. सो व्ही आर एम एस अपॉन व्ही मीन इज इक्वल टू 170.59 अपॉन सिंपल 170. सो इट इज नियर अबाउट 1. वी कॅनॉट से दॅट इट इज एक्झॅक्टली 1, बट इफ यू कन्सिडर द ऑप्शन्स 1, 3.52, सो वी कॅन हॅव द ऑप्शन ए. आय होप की समजलं असेल. बघा, कालचे पहिल्या लेक्चरला आपण हे फॉर्म्युले बघितले होते, बघा सी आर एम एस किंवा सी मीन म्हटलं होतं, किंवा व्ही आर एम एस किंवा व्ही मीन म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. सो याचा जर ऑप्शन आपण बघितला तर हे ऑप्शन आहे 1. समजलं कसं आलं? चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. हा ई एम एस टी सी टी 2004 क्वेश्चन आहे. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल इज, राईट डाऊन द क्वेश्चन, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर, इंडिपेंडंट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरमधलं रिलेशन काढायचं आहे. सो मगाशी एक रिलेशन आपण बघितलं होतं, आता हे कसं आलं हे मी सांगत बसत नाही, हे मगाशी सांगितलं मी तुम्हाला. सो हे जर 3/2 आणि आर कॉन्स्टंट कन्सिडर केलं तर कायनेटिक एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, साहजिकच ना. व्हेलॉसिटी कशी असते टेम्परेचर बरोबर, तर स्क्वेअर रूटमध्ये टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. पण जर कायनेटिक एनर्जी आपण काढायला गेलो तर आपण म्हणू शकतो की ती जस्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग सांगा ऑप्शन. सो बी ऑप्शन चेक करा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर आहे का, समजतंय का बघा. सो वी कॅन से दॅट द कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि त्याचं रिझन काय तर हे, हा फॉर्म्युला कुठून आला, मगाशी इथं सॉल्व केलेला होता त्या कन्सेप्टवरूनच हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. सो आपण म्हणू शकतो की ऑप्शन चेक करा. सो बी ऑप्शन या क्वेश्चनसाठी आपण आन्सर लिहू शकतो, बघा समजतंय का. चल नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया, सेम अशाच टाईपमध्ये आहे, सेम याच कन्सेप्टवरती आहे. सी टी 2009 क्वेश्चन आहे. द टेम्परेचर ॲट विच कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस इज डबल्ड ऑफ इट्स अ व्हॅल्यू ॲट एन टी पी इज, द टेम्परेचर ॲट विच कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस इज डबल्ड ऑफ इट्स अ व्हॅल्यू ॲट एन टी पी इज. म्हणजे आपल्याला टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जीमधलं रिलेशन इथे लिहायचं आहे. कायनेटिक एनर्जी काय केलेली आहे, कायनेटिक एनर्जी डबल आहे, डबल. पण कुठली बघा, के ई वन आणि के ई टूमध्ये थोडासा इथे फरक लक्षात आला पाहिजे. आता इथं मात्र थोडंसं रिव्हर्स दिसतं आहे. द टेम्परेचर ॲट विच कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस इज डबल्ड ऑफ इट्स अ व्हॅल्यू ॲट एन टी पी इज. एन टी पी म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. सो वी कॅन से दॅट आपल्याला टी वन फाइंड आउट करायचं आहे, बघा टी वन. ओके, सो टी वन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, टी टू नॉर्मल टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस, सो 293 डिग्री केल्विन म्हणू शकतो आपण. आणि कायनेटिक एनर्जी 1 दिलेली आहे. चॉईस ऑफ कायनेटिक एनर्जी 2. ओके, आता कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन हे असं असतं, हे आत्ताच लिहिलं आपण. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सो के ई वन के ई टू इज इक्वल टू टी वन अपॉन टी टू म्हणूया, ठीक आहे. सो के ई वनला आपण ट्वाईस के ई टू म्हणूया अपॉन हे के ई टू,
टी वन है तसा ठेवा, टी टूला अपन 293 म्हणूया, के ई जाईल। सो टी वन होणार आहे जवळपास 2 × 293, सो नियर अबाउट 546 असं यांचं ऑप्शनमधलं आन्सर आहे। हे थोडंसं जास्त येऊ शकतं ना, 586, पण हे ऑप्शनमध्ये ॲक्च्युली नाही आहे। सो हे 546 आपण मॅच करूया। हे 546 का आलेलं आहे बघा बुकमध्ये, कारण हे नॉर्मल टेम्परेचर आहे ना, ते 273 घेतलेलं आहे, जे की स्टँडर्ड आहे तेच तिथं वापरलेलं आहे, त्यामुळे थोडंसं आन्सर हे व्हॅरी झालं। बाकी ॲप्रॉक्सिमेट आपण ह्या दोन्ही ऑप्शन्समध्ये कंपॅरिझन करून सांगू शकतो की याचा डी ऑप्शन आहे। बघा समजलं का थोडंसं हे कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचरमधलं रिलेशन सांगणारं एक्झाम्पल आहे। ओके, सो द टेम्परेचर ॲट विच कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस इज डबल्ड ऑफ इट्स व्हॅल्यू ॲट NTP इज 546 केल्विन, डी ऑप्शन। चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी, हेअरअप करतोय मी आता, याच्या पुढचा पॉईंट आपण बघूया। ओके, सो तुम्हाला हे सगळे क्वेश्चन समजलेले असतील। याच्या पुढचा आपण ॲज पर बुक एक पॉईंट आहे, दोन पॉईंट्स बघूया आज आपण, आणि त्याच्या रिलेटेड मग एक दोन तीन न्यूमेरिकल्स आहेत ती डिस्कस करूया। सो इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी असा पॉईंट आहे, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर, इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी। ॲक्च्युली हे बघितलेलं आहे आत्ता आपण इक्वेशन, फक्त टेक्स्टबुकमध्ये ज्या पद्धतीनं मांडलेलं आहे त्या पद्धतीनं आपण तो डिस्कस करूया, ठीक आहे। सो आता आपल्याला ॲव्हरेज प्रेशरचं इक्वेशन सगळ्यांना माहीत आहे, सो वी हॅव ॲव्हरेज प्रेशर, किंवा त्याला सिम्पल प्रेशर म्हणतो आपण, ते किती होतं, 1/2 ρVrms² 1/2 मास अपॉन व्हॉल्यूम Vrms² बघा ह्याला किती फॉर्म्स आपण लिहू शकतो, बघा हेच आपण NMसुद्धा म्हटलं होतं ना, Vrms² असं सुद्धा असतं ना, हेच 1/3 2 ॲडजस्ट केलं आपण, हे व्हॉल्यूम 1/2 mVrms² ह्यालाच आपण 1/3 2/V कायनेटिक एनर्जी म्हटलं, यालाच आपण 2/3 कायनेटिक पर युनिट व्हॉल्यूम असं सुद्धा म्हटलं। सो वी कॅन हॅव द डिफरंट फॉर्म्स ऑफ द इक्वेशन्स, दॅट इज प्रेशर इज इक्वल टू 2/3 KE/V। आपण के ईला जस्ट ई सुद्धा म्हणू शकतो, सो पी इज इक्वल टू 2/3 E/V म्हटलं तरी चालेल, सिन्स के ई इज इक्वल टू नोटेशन वापरू ना आपण, ईसुद्धा वापरू शकतो, बऱ्याच ठिकाणी असंही नोटेशन असतं त्यामुळे कन्फ्युजन नको। सिमिलरली हे PV मी इकडे घेतो, 2/3 आपण ई लिहू शकतो ना, और बघा मी किती चेंजेस करतो आहे असंही लिहितो आपण, त्याच्यानंतर फॉर वन मोल ई इज इक्वल टू 3/2 RT असंही लिहिलं होतं आपण, म्हणजे PVच्या जागेला आपण कशाची व्हॅल्यू पुट केली, RT-ची व्हॅल्यू पुट केली। ओके, सो वी कॅन राईट PV इज इक्वल टू 2/3 E ऑर E इज इक्वल टू 3/2। ओके, न वी कॅन हॅव PV इज इक्वल, हे इक्वेशन लिहिवे आहे तसंच, PV इज इक्वल टू 2/3 E। बघा फक्त स्टडी केसेस लक्षात येतात का, बघा सगळे चेंजेस मी काय काय करतो आहे ते तुम्हाला समजतं आहे का, बघा आपण ह्यालाच PVला NKBT असंही म्हणू शकतो, बघा व्हॉट इज मीन बाय N, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, वॉट इज मीन बाय KB, बोल्ट्झमन कॉन्स्टंट, वॉट इज मीन बाय T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर। सो वी कॅन हॅव द इक्वेशन लाईक दिस, ऑर हेच इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, सो 3/2 NKBT। बघा पुन्हा एकदा, किंवा हे जर सगळं कॉन्स्टंट असेल तर आपण हे असंही सांगू शकतो की एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर, आणि हे मगाशी पण आपण इथं सॉल्व केलं होतं, इथंसुद्धा आपल्याला लक्षात येतं की कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅसेस ऑर द गॅस मॉलिक्युल इज directly proportional to the absolute temperature. So we can write the conclusion, the average energy per molecule is directly proportional to the, hila ha ho tar
ऍव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एब्सोल्यूट टेम्परेचर. सो वी कैन हैव दिस कंक्लूजन एंड दिस इज नथिंग बट द इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे थोडक्यात ह्याला आपण असंही म्हणू शकतो, दिस इज व्हॉट द दिस इज द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हे सुद्धा लिहा खाली कन्क्लुजनमध्ये. दिस इज द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल, असं म्हटलं तरी चालेल. ओके, पर मॉलिक्युल आपण एन वन कन्सिडर केला ना, नंबर ऑफ मॉल एक मॉलिक्युलसाठी घेतली आपण. सो याला म्हटलं जातं इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे कालचं जे आपलं इक्वेशन आहे मेन प्रेशरचं, त्याच्यावरचंच हे इंटरप्रिटेशन आहे बघा. कॅल्क्युलेशन ॲनालिसिसमुळे इंटरप्रिटेशन म्हणजे काही फारसं वेगळं नाही आहे. एक आपण म्हणूया तर्क वितर्क, सो स्टडी केस थोडक्यात त्याची, सिंपल इंटरप्रिटेशन. सो वी कॅन हॅव द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर. अजून एक स्टडी केस आहे सेम अशीच, की प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन असतं, ते या इंटरप्रिटेशनवरनं सुद्धा प्रूव्ह केलं जातं. सो ते इक्वेशन आपण आता बघूया. बघा समजलं का, सगळ्यांना लिहून घ्या व्यवस्थित. ओके, सो लुक ॲट द कंडिशन. मी काय लिहिले बघा, एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेअरी. कायनेटिक थेअरीची किंवा कायनेटिक थेअरी कन्सिडर करायची किंवा कायनेटिक एनर्जी म्हणूया. हाऊ प्रेशर ऑफ गॅस इज चेंजेस इफ इट्स अ व्हॉल्यूम इज रिड्यूस्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं रिलेशन सांगा कुणाची मदत घेऊन, कायनेटिक थेअरी किंवा कायनेटिक एनर्जीची मदत घेऊन, ॲट कॉन्स्टंट तेव्हा टेम्परेचर कसं असेल, कॉन्स्टंट असेल. आता हे डायरेक्ट आपण सांगू शकतो की प्रेशर अँड व्हॉल्यूम आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. लक्षात येतं, हे आपण ऑलरेडी बॉईल्स लॉमध्ये हे बघितलेलं होतं. ठीक आहे, सो तेच रिलेशन इथं आपण या थेअरीच्या मदतीनं सुद्धा काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो, सिंपल. ओके, सो आपलं जे मेन इक्वेशन आहे ते इक्वेशन घेऊया. आता याच्यासाठी थोडी थेअरी वगैरे लिहावी लागते बऱ्याच वेळेला. सो थेअरीमध्ये लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही पहिल्यांदा स्टॅटिस्टिक डिफाईन करायची की तुम्ही काय काय कन्सिडर करता, इक्वेशनमध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत हे तुम्हाला सिंपल सांगायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा जर आपण प्रेशर लिहिलं 1/3 रो VRMS स्क्वेअर, किंवा 1/3 यालाच मी M/VRMS स्क्वेअर, किंवा यालाच मी आपण 1/3 NM VRMS स्क्वेअर असं जरी म्हटलं तरी चालेल. कुठलंही फॉर्म तुम्ही लिहू शकता. ही बरीचशी फॉर्म्स आहेत आपल्या प्रेशर इक्वेशनची. सो लेट यू कॅन डिफाईन P इज वॉट ॲव्हरेज प्रेशर, तुम्ही लिहा असेल तर ॲव्हरेज प्रेशर ऑफ द गॅस. ओके, V इज वॉट व्हॉल्यूम ऑफ द गॅस. T इज वॉट टेम्परेचर ऑफ द गॅस. VRMS इज वॉट RMS व्हिलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्युल. N इज वॉट नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. m इज वॉट मास ऑफ वन मॉलिक्युल. M इज वॉट टोटल मास ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. सिंपल, मी जे जे काय सांगितलं ते सगळं इथं पहिल्यांदा लिहा याच्याखाली, ह्या इक्वेशनच्या खाली. आता हे इक्वेशन आपल्याला माहीत आहे. हेच आपण कायनेटिक एनर्जीसाठी आता बऱ्याच वेळेला मी लिहिलेलं आहे, ते सुद्धा इथे रिपीट करतो थेरॉटिकल पॉईंट असल्यामुळं. सो 1/3 याला आपण, हां इथं सुद्धा होऊ शकतं बघा, हे मास इंटू व्हिलॉसिटी स्क्वेअर सुद्धा घेतलं तरी चालतं एका मॉलिक्युलसाठी, ना शेवटी त्याला यांना मल्टिप्लाय केलं की टोटल गॅस मॉलिक्युल्स होणार आहे, पण डायरेक्ट आपण इथं केलं होतं ना. सो हे 1/V, हे 2/2 आणि हे VRMS स्क्वेअर असं केलं होतं आपण. सो हे 2/3 कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम मिळालं होतं. बघा, हे मी आता मगाचं आहे तेच लिहितो. ओके, सो आता मला सांगा, हा V इकडे घेऊया, आपण हे पण सॉल्व केलं होतं मगाशी. सो PV इज इक्वल टू व्हॉट, 2/3 इंटू KV. ओके, पण कायनेटिक थेअरीमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, कायनेटिक एनर्जी कशी आहे, कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर इज कॉन्स्टंट. ओके, या केसला PV काय असणार आहे, PV इज ऑल्सो कॉन्स्टंट. ओके, अँड इफ द PV इज कॉन्स्टंट देन वी कॅन राईट देन P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सो दिस इज द इंटरप्रिटेशन ऑर दिस इज द कन्क्लुजन ऑफ दिस पर्टिक्युलर पॉईंट ऑर दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ दिस
पर्टिक्युलर पॉइंट. सो एक सेंटेन्स अजून लिहू शकतो आपण, हेन्स ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ द गॅस इज इन्क्रीज्ड. हेन्स ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ द गॅस इन्क्रीजेस वेन वॉल्यूम इज, म्हणजे जर वॉल्यूम रिड्यूस झालं तर प्रेशर काय होऊ शकतं, वाढू शकतं, हे आपण या इक्वेशनवरून सांगू शकतो. बघा समजलं का? सो दिस इज अवर सेकंड पॉइंट विच इज अगेन रिलेटेड टू द इक्वेशन ऑफ द प्रेशर. चला लिहून घ्या इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित, याच्या पुढं आपण जाऊया. अजून काही न्यूमरिकल्स आहेत एक दोन तीन याच्या रिलेटेड, तेवढी बघूया म्हणजे आजचा स्टडी इनफ होईल. ओके, मी रब करतो हे आता. चल क्वेश्चन लिहून घ्या, थोडेसे न्यूमरिकल्स बघूया. टेक्स्टबुकमधलीच आहेत, एक आउट ऑफ टेक्स्टबुक घेऊया, दोन टेक्स्टबुकमधले आहेत ती घेऊया. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ ए गॅस ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. गिवन दॅट स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ॲक्च्युली आता हे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आहे, बट इथं कंडिशन अशी म्हटलेली आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण आहे ते प्रेशर घेऊया, व्हॉल्यूम आहे ते घेऊया. आता स्टँडर्ड टेम्परेचरला आपण टेम्परेचर किती घेतो, 0 डिग्री सेल्सिअस घेतो ना, म्हणजे 273 डिग्री सेल्सिअस घेऊया. आणि विचारलेलं आहे की कायनेटिक एनर्जी काय, सिम्पल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 PV हा फॉर्म्युला इथं आपण यूज करायचा आहे. टेम्परेचरची पण काही गरज आपल्याला तिथं लागणार नाही, फक्त गिवन पॉईंट्स बघा. व्हॉल्यूम दिलेला आहे 5 लिटर, महिला आपण काय करतो 5 × 10⁻³ मीटर क्यूब करतो. ओके, नेक्स्ट प्रेशर दिलेला आहे 1.013. आता फारसा काय प्रेशरमध्ये पण फरक पडणार नाही बघा, कारण 1 मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, 10⁵ आहे इथं, फक्त न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हटलेलं आहे. टेम्परेचरची गरज नाही आहे, तरी पण आपण टेम्परेचर लिहून ठेवूया स्टँडर्ड टेम्परेचर. अँड वी हॅव टू फाइंड द कायनेटिक एनर्जी 3/2 PV. हे कसं आलं आता ते सगळं मगाशी आपण बघितलेलं आहे. ओके, सो यू कॅन हॅव द आन्सर. हे फक्त आता स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा, काही शंका असतील तर तशा विचारा. चला 7.5 × 10⁻². This is the energy, so we can have the unit joule. Samajla? Simple hai, 2 marks question hai. Fakta given points, formula. Formula madhe given values takai cha, ni calculation karai cha. Echa madhe fakta hi calculations swata kara. Ita कॅल्क्युलेटर मोबाईल असलं काही वापरू नका, लॉग टेबलची मदत घ्या आणि मग सॉल्व करा. चुकलं तर चुकू दे, काही हरकत नाही. काही शंका येत असेल किंवा कसं सॉल्व करायचं हे समजत नसेल तर मला विचार, मी सांगेन. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, मी हेरअप करतो. पुढचा क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. चला क्वेश्चन आधी लिहून घ्या सगळ्यांनी. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मॉलेक्युलर कायनेटिक एनर्जी. सगळ्यांमध्ये कायनेटिक एनर्जी काढायची आहे, पण पर किलोमोल, पर केजी आणि पर मॉलेक्युल अशी काढायची आहे. आणि कुणाची? ऑफ ऑक्सिजन ॲट 127 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलेलं आहे. गिवन दॅट मॉलेक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32 ग्राम पाहिजे होतं. पुढं R is 8.31 joule per mole per Kelvin and Avogadro's number Na is
6.02 into 10 raised to 23 molecules per mole. चला गिवन पॉइंट्स लिहूया पहिल्यांदा आणि मग काय फाइंड करायला विचारलेलं ते बघूया. टेम्परेचर 127 डिग्री सेल्सियस, थोडासा व्यवस्थित लिहा सगळ्यांनी हा न्यूमेरिकल. सो इट बिकम्स 127 प्लस 273, सो इट बिकम्स 400 केल्विन. दिस इज व्हॉट टेम्परेचर. नेक्स्ट द मास 32 ग्रॅम, कॅपिटल एम म्हणतो मी. सो इट बिकम्स 32 इंटू 10 रेस टू मायनस 3 केजी. चालेल. नेक्स्ट कॅपिटल आर 8.31 जूल पर मोल पर केल्विन, म्हणजे जूल पर मोल केल्विन असा इथे. अवोगॅड्रोज नंबर 6.02 इंटू 10 रेस टू 23, 6.02 इंटू 10 रेस टू 23 मोलेक्युल्स पर मोल, मोलेक्युल्स पर मोल. आणि विचारलेलं आहे कायनेटिक एनर्जी पर किलो मोल. बघा कायनेटिक एनर्जी पर किलो मोल, कायनेटिक एनर्जी पर केजी. थोडेसे आता फॉर्म्युले सगळे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लिहावे लागणार आहेत, मी कशा पद्धतीने लिहितोय बघा. आणि कायनेटिक एनर्जी पर मोलेक्युल, राईट, दिस इज अवर टास्क. दीज आर द गिवन पॉइंट्स, हिअर वी हॅव द फॉर्म्युला. सो कायनेटिक एनर्जी पर किलोमोल, कायनेटिक एनर्जी पर के जी आणि कायनेटिक एनर्जी पर मोलेक्युल असं लिहायचं आहे आपल्याला. सो पहिला लिहूया आपण कायनेटिक एनर्जी पर मोल, पर किलोमोल, सॉरी कायनेटिक एनर्जी पर किलोमोल. आता काय करायचं बघा, फॉर्म्युला कसा तयार होणार आहे. पहिला पर किलो मोल असं म्हणतो मी, ठीक आहे, सिंपल मोल म्हटलं तरी चालेल. आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचे बरेचसे फॉर्म्युले माहीत आहेत, मग असे आपण सॉल्व केलेले आहेत. पण आपल्याला दिलेल्या पॉईंट्सवरून जर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर आपण 3/2 आर टी हा लिहू शकतो. आर म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. टी म्हणजे काय, टेम्परेचर. बघा थोडंसं आता इथं मी काय सांगतो हे लक्षात ठेवा. सो वी हॅव द फॉर्म्युला, वी हॅव कायनेटिक एनर्जी पर मोल, पर मोलिक्युल पर मोल म्हणलो ना मग अशा आपण, 3/2 आर टी. पण आपल्याला काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जी पर के आणायचं आहे. इथं के म्हणजे थोडक्यात अपॉन के आणायचं आहे, म्हणजे ह्या 3/2 ला आपल्याला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल. जर इथं खाली के आहे तर आपल्याला वरती एक के घेतला पाहिजे ना, मग वरती के घेतला म्हणजेच किती, 10^3 म्हणूया. सो फॉर्म्युला काय तयार झाला, 3/2 आर टी इंटू 10^3. याला काय म्हटलं जातं, कायनेटिक एनर्जी पर मोल म्हटलं जातं. ओके नेक्स्ट, सो सॉल्व करूया. 3/2 आर किती घेऊया, 8.31 घेऊया. टेम्परेचर किती घेऊया, 400 घेऊया आणि इंटू हे 10^3. सो हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला कायनेटिक एनर्जी पर किलो मोल अशी मिळेल. सो आय विल गिव्ह द आन्सर. सो इट इज 4.9 इंटू 10^6 जूल. हे सोडवा फक्त. तुम्हाला मी हिंट काय दिली, फक्त इथं 10^3 का आलं हे तुम्हाला मी सांगितलं. समजत आहे का बघा. सो राईट डाऊन, सो 4.9 इंटू 10^6. आता बघूया कायनेटिक एनर्जी पर के जी, ह्याची हिंट काय आहे बघा. कायनेटिक एनर्जी पर के जी सेम आत्ता लिहिलेलं आहे तशा पद्धतीनंच लिहायचं. आता कायनेटिक एनर्जी पर मोल माहीत आहे एवढी, ठीक आहे. कायनेटिक एनर्जी पर किलो मोल एवढी माहीत आहे, 10^3 ने मल्टिप्लाय केलं. पण कायनेटिक एनर्जी पर के जी लिहायची. आता के जी म्हणजे काय, तर मास आहे, मास. ओके सो मास म्हणजे काय, आपण मोलर मास लिहू शकतो. सो कायनेटिक एनर्जी म्हणजे हा फॉर्म्युला मी असा लिहू का, 3/2 आर टी अपॉन मोलर मास आणि हे 10^2 मगाशी जसं होतं तसं तीच तेच केच आणि हे जीसाठी मोलर मास एम झिरो.
सो 3/2 आर टी अपॉन एम जीरो. आता एम जीरो कुठं आणाल तुम्ही, तर दिलेली कंडिशन वाचा, दिलेली कंडिशन मध्ये कोण आहे, ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनचं मोलर मास आपण 32 इथं घ्यायचं आहे. ही ट्रिक तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो वी कॅन हॅव फॉर्म्युला के ई पर के जी इज इक्वल टू 3/2 आर टी अपॉन मोलर मास इंटू 10^3. ओके, सो 3/2 आर इज वॉट 8.31, देन 400, देन 10^3 आणि अपॉन फक्त काय होणार, 32 होणार. सो इट इज कायनेटिक एनर्जी पर के जी. सो हे आन्सर मी तुम्हाला देतो आहोत. तर आता 1.56 × 10^5 हे सॉल्व करा तुम्ही. ओके, सो जूल, सो कायनेटिक एनर्जी पर के जी म्हटलेलं बघा. बघा कायनेटिक एनर्जी पर किलोमोलसाठी आपण जस्ट 10^3 ने मल्टिप्लाय केलं, कायनेटिक एनर्जी पर के जीसाठी आपण मोलर मास आणि 10^3 वापर केला. मोलर मास खाली घेतला आणि 10^3 मोलर मास ग्रॅमसाठी घेतलं आणि 10^3 हे किलोसाठी घेतलं. नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जी पर मोलेक्युल. आता अवोगॅड्रोज नंबर बघा, मोलेक्युल्स पर मोल आहे. सो पर मोलेक्युल म्हणलं की काय करायचं, ते अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय डिवाइड करायचं कोणाला, कायनेटिक एनर्जीला. सो आपला तिसरा फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जी पर मोलेक्युल. सो कायनेटिक एनर्जी पर मोलेक्युल किती येणार आहे, इथं लिहितो मी थर्ड. सो कायनेटिक एनर्जी 3/2 आर टी अपॉन सिंपल एन ए करायचं. सो 3/2 आर इज वॉट 8.31 × 400 अँड अपॉन दिस. सो यू विल गेट द आन्सर. हे फक्त सॉल्व करा, मी तुम्हाला आन्सर देतो 8.2 × 10^-21 जूल. सो दिस इज व्हॉट कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल. लक्षात आलं, अवोगॅड्रोज नंबरनं डिवाइड केलं, इथं मोलर मासनं डिवाइड केलं, 10^3 ने मल्टिप्लाय केलं, इथं 10^3 ने मल्टिप्लाय केलं. तिन्ही क्वेश्चन्स, सब क्वेश्चन जे आहेत तिन्हीचे आन्सर्स बघा. ओके, चला लिहून घ्या सगळ्यांनी इथपर्यंत, पुढचा एक्झाम्पल आपण बघूया. आता चलो नेक्स्ट क्वेश्चन राईट डाऊन, आउट ऑफ टेक्स्टबुक क्वेश्चन आहे. ॲट वॉट टेम्परेचर द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ अन ॲटम इन अन ऑर्गॉन गॅस सिलेंडर इज इक्वल टू द आर एम एस स्पीड ऑफ हेलियम गॅस ॲटम ॲट -20°C. ॲट वॉट टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर विचारलेलं आहे कुणाचं, आपण म्हणूया की ऑर्गॉनचं टेम्परेचर असं आपण म्हणूया. ओके, सो टेम्परेचर ऑफ द हेलियम दिलेलं आहे -20°C. ऑर्गॉनचं ॲटॉमिक मास दिलेलं आहे 39.9 U, ॲटॉमिक मास युनिट असं म्हटलं तरी चालतं त्याला. आणि हेलियमचं दिलेलं आहे 4 U. ओके, सो पहिल्यांदा आपण लिहूया मास ऑफ ऑर्गॉन. क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित, मास ऑफ ऑर्गॉन इज इक्वल टू वॉट, 39.9 U. ओके, सो हे आपण के जीमध्ये कन्वर्ट करूया. सो 39.9 × 1.27 × 10^-27 kg हे कशाचं मास आहे सांगू शकता, 1.67 प्रोटॉनचं मास. इलेक्ट्रॉनचं कसं असतं, 9.1 × 10^-31, तसं हे प्रोटॉनचं मास घेतो ना आपण. नेक्स्ट, मास ऑफ हेलियम 4 U म्हटलेलं आहे. ओके, सो वी कॅन हॅव अगेन 4 × 1.67 × 10^-27 kg. दोन्ही मास आपण के जीमध्ये कन्वर्ट करून घेतले. टी, आता टी वन म्हणूया, सो हेलियमचं टेम्परेचर दिलेलं आहे, म्हणजे ऑर्गॉनला फर्स्ट म्हणूया, हेलियमला सेकंड म्हणूया, म्हणजे टी टू घेऊया आपण, कन्फ्युजन नको. सो टी टू किती आहे, -20°C. सो इट बिकम्स -20 + 273, सो इट बिकम्स 253 केल्विन ना, चालेल. नेक्स्ट, बोल्ट्झमन कॉन्स्टंट लिहूया, के बी, विच इज वी कॅन हॅव 1.38 × 10^-23.
ही कॉन्स्टंट पार्ट करावी लागतीलच. ओके, जूल पर केल्विन. सपोज दीज आर द गिवन पॉइंट्स. नाउ वी हैव टू कैलकुलेट द टेम्परेचर ऑफ ऑर्गॉन, इट मीन्स टी वन वी हैव टू कैलक्युलेट. बघा आता एक कंडिशन दिलेली आहे, तुम्ही जर न्यूमेरिकल व्यवस्थित वाचला तर पहिली कंडिशन काय म्हटलं बघा की आरएमएस स्पीड जे आहे कुणाचं ऑर्गॉन आणि हेलियमचं हे कसं दिलेलं आहे, सेम दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही केसेसमधली आपण आरएमएस व्हेलॉसिटी सेम म्हणू शकतो. ओके, सो आरएमएस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण लिहूया आधी. रूटमध्ये 3 kbt/m. आता दिलेल्या पॉईंटवरून हा फॉर्म्युला आपण लिहिला. आता हा फॉर्म्युला आपण दोन्ही केसेससाठी लिहूया, दोन्ही केसेससाठी इक्वल आहे असं म्हणूया ना. सो इकडं आपण ऑर्गॉनसाठी लिहूया, व्ही आर एम एस ऑर्गॉन इज इक्वल टू व्ही आर एम एस हेलियम. सो ऑर्गॉनसाठी कसा लिहूया बघा, 3 kbt/t1/ ह्याला एम वन म्हणूया, मास इज इक्वल टू 3 kbt/t2 याला एम टू म्हणूया. 3 kb 3 kb तर कॅन्सल होईल, मग राहिलं काय फक्त बघा टी वन आणि एम वन राहील. स्क्वेअर रूट स्क्वेअर करू दोन्ही साईड्स आपण. सो टी वन अपॉन एम वन इज इक्वल टू टी टू अपॉन एम टू. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टी वन. सो टी वन इज इक्वल टू एम वन अपॉन एम टू इन टू टी टू. चालेल का बघा. आता एम वन आपण किती घेतो आहे, दिस इज द एम वन बरोबर. टी वन किती घ्यावं लागेल, सॉरी टी टू किती घ्यावं लागेल, 253. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं पुट करू हवं तर 39.9 × 1.67 × 10⁻²⁷ × t2 इज वॉट 253 अँड अपॉन एम टू इज वॉट 4 × 1.67 × 10⁻²⁰. हे जर कॅन्सल होईल फक्त राहिलेलं हे, मग तुम्ही स्वतः सॉल्व करा, मी तुम्हाला हवं तर ॲन्सर हे केल्विनमध्येच येणार आहे. सो 2.5 × 10⁻³. जवळपास 2500 केल्विन इतकं ॲन्सर येईल बघा. तोंडी जरी कॅल्क्युलेशन जरी तुम्ही करून बघितले तरीसुद्धा आपण एवढं ॲन्सर सांगू शकतो. समजलं का बघा. सो हे थोडंसं टेक्स्टबुकच्या आउट ऑफ होतं. बघा थांबूया आपण इथपर्यंत. जवळपास 3.7 म्हणजे एक अजून एक थोडासा एक पार्ट शिल्लक आहे गॅसमधला, तो पार्ट झाला की मग आपला 50% टॉपिक संपतो इथं. म्हणजे 4 lecture 50% टॉपिक संपेल आणि मग त्याच्या पुढच्या एक जवळपास 3 ते 4 lecture जो रेडिएशनचा पार्ट आहे तो आपल्याला कवर करता येईल. ओके, सो साईड बाय साईड बघा, थेअरी बरोबरच मी सीईटीचे क्वेश्चन्स आणि जे काही टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड आहेत, आता आजसुद्धा मी टेक्स्टबुकमधले अनसॉल्व्ड क्वेश्चन्स किंवा काही थोडा थेअरी पार्ट आणि काही कालचा जो प्रेशरचा पार्ट होता त्याचा आपण सीईटी क्वेश्चनचं डिस्कशन होतं ते आजच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. सो प्रत्येक लेक्चर हे इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे प्रत्येक लेक्चर वाईज तुम्हाला सगळा सिलॅबस इन डिटेल इथं घेतला जाईल. आता काही रेड्यूस पॉईंट आहेत हे आपण याच्यातले बाजूला करत नाही आहे, त्याचासुद्धा स्टडी आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो आहे, त्यामुळे तुमच्या हे लक्षात असू देत की आपण रिडक्शन पॉईंट जे आहेत ते इथं घेतलेले आहेत. बघा चला इथपर्यंत लिहून घ्या, सगळ्यांना समजलं का बघा. सो दिस इज द थेअरी अबाउट द टुडेज सम लेक्चर्स. ठीक आहे, चला लिहिलं असेल, चला मी हेरअप करतो आणि थांबूया आपण आजच्या लेक्चरला. सो आज जेवढं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित प्रिपेअर करा, त्याच्यामध्ये काही शंका असेल तर डेफिनेटली तशा विचारा. सगळ्यात महत्त्वाचं आज सीईटीचे क्वेश्चन झाले ते आधी लिहून काढा व्यवस्थित, त्याचा अभ्यास करा, रिकॉल करा, ते रिवाईज करा, त्यातली काही शंका असेल तर विचारा. त्याच्यानंतर थेअरी पॉईंट्स बघितले ते नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करा. नोट्स प्रिपेअर करत असताना थोडासा टेक्स्टबुकचा रेफरन्स घ्या, टेक्स्टबुकमधले काही पॉईंट्स त्याच्यामध्ये बघू शकता, काही थोडंसं थेअरी लिहू शकता आणि मग मी जी सांगितलेली त्या पद्धतीनं करा. आणि त्याच्यानंतर हे जे काही न्युमरिकल्स आहेत ते क्वेश्चन, गिवन पॉईंट्स, फॉर्म्युला आणि त्याचं कॅल्क्युलेशन एवढं सगळं प्रत्येक लेक्चरचं करत चला. तुम्हाला प्रत्येक लेक्चरला एक थोडासा होमवर्क मिळतो आहे अभ्यास करायला, तो होमवर्क तुम्ही ही कॅल्क्युलेशन्स करून व्यवस्थित कम्प्लीट करत चला. म्हणजे एक डे बाय डे तुमचा स्टडी तो कम्प्लीट होऊन जाईल. ह्या पूर्ण व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये हा टॉपिक सगळा आपला संपून जाईल आणि कदाचित फिजिकली मी तिथं आल्यानंतर आपल्याला जो शेवटचा थर्मोडायनॅमिक्स आहे तो पुन्हा एक 10 ते 12 दिवसात व्यवस्थित सोप्या सोप्या भाषेमध्ये हळूहळू संपवता येईल. म्हणजे आपला 100% सिलॅबससुद्धा कवर होईल डिसेंबर अखेर आणि
तुम्हाला पुन्हा अभ्यासाला सुद्धा जास्तीत जास्त वेळ मिळेल. ओके, सो आपण थांबूया आजच्या लेक्चरला. अभ्यास करा आणि काही शंका असतील तर डेफिनेटली विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.